माझं नाव रमेश काटकर मी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साबळेवाडी एक छोटंसं गाव आहे त्या गावात राहतो आणि आईवडील माझे शेतकरी आहेत म्हणजे मी शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे आणि मी विज्ञान शाखेत शिकत शिक शिकत होतो म्हणजे विज्ञान शाखेत शिकत होतो मी बी एस सी केमिस्ट्री झालं आहे माझं त्यानंतर मी ग्राफिक्स डिझाईनचा कोर्स केला आणि मी आत्ता ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करतो आहे मी आणि त्याचबरोबर हा साईड बाय साईड ॲक्टिंगचा किडा आहेच आणि ॲक्टिंगचा किडा असल्यामुळं जिथे भेटेल तिथे ॲक्टिंग करणं हा माझा एक प्रकारचा धर्म किंवा एक ही नाही का म्हणतो ना आपण कलाकाराला कोणती जात नसते कला हीच त्याची जात तर अशा प्रकारची ही जात मी आहे माझी आणि ॲक्टिंग करतो आहे तर मी तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सांगतो Uh, मी बी जी एस कॉलेज वागोली या ठिकाणी बी एस सी कम्प्लीट केलं तिथूनच मला ह्या ॲक्टिंगचा वारसा भेटला तसा ॲक्टिंगचा वारसा मला माझ्या वडिलांपासून भेटला कारण माझे वडील हे ते एक जुने एक कलाकार आहेत जे नाटकं करायचे व्यावसायिक नाटकं करायचे ज्यांनी तमाशामध्ये पण काम केलं होतं थोडं पण त्यांना फॅमिली सपोर्ट तेवढा भेटला नाही त्याच्यामुळे त्यांनी ते ॲक्टिंगचं सोडून दिलं आणि आत्ता पण त्यांना एक प्रकारची भीती वाटते की नाही का Uh, मला सक्सेसफुल होता नाही आलं uh, आणि तो मार्ग चांगला नाही आहे ॲक्टिंगचा किंवा uh, ते त्यांचं म्हणणं असं आहे की uh, हे शेजराजे आपलं की नाही का मला हिरो बनायचे uh, वगैरे वगैरे हे सगळं मुर्ग ज मुर्गं असतं ना कस्तुरी कस्तुरीचा नाही का कस्तुरीचा आपण पाठलाग करत जातो आणि ती कस्तुरी शेवटपर्यंत आपल्याला भेटतच नाही कारण ती एका हरणाच्या बेमीमध्ये असते त्या प्रकारचं त्यांचं असं म्हणणं आहे की तू मागं पळू नको ह्याला ऑप्शन ठेव म्हणूनच मी ग्राफिक्स डिझाईन हे एक क्षेत्र निवडलं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा साईड बाय साईड चालू आहे पण तुम्हाला माहिती आहे क्षेत्रात असं आहे की तर माणूस कंटिन्यू बिझी असतो आणि अशा प्रकारे मी आता मला खूप सारे प्रोजेक्ट भेटलेत मी खूप सारं प्लॅनिंग करून ठेवलं आहे आणि इथून पुढं मी मला जशी कामं भेटतील तशी मी खूप आनंदाने करेल आणि इथून पुढं या क्षेत्रामध्ये खूप काही करण्याची माझी इच्छा आहे आता मी डिरेक्शन या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे तसं पाहिलं तर आम्ही कोणीच कसल्याच प्रकारचं शिक्षण घेतलं नाही की बाबा ॲक्टिंग करत असताना साईड बाय साईड मी डिरेक्शनच्या क्षेत्रात एक पाऊल टाकले की अनुभवातून मी हे सगळं आहे तसं पाहिलं तर आम्ही आत्तापर्यंतचा हा जो प्रवास आहे या प्रवासात कुणीच काही शिकलेलं नाही म्हणजे की कोणी ॲक्टिंग शिकलाय आहे कोणी कॅमेरा चालवायला शिकला आहे हे सगळं आम्ही आमच्या अनुभवातून करतो आहे कारण इथून मग आम्ही चार पाच मूवी केले त्या मूव्हीतून आम्हाला खूप अनुभव आले आम्ही एकांकिका केल्या नाटकं केले परत शोज केले ह्या शोजमधून स्टेज शो केले स्टेज शो गणपती गणपती असेल हे सगळे असेल तर आम्ही स्टेज शो केले त्यातून आम्हाला खूप सारा अनुभव आला आणि या अनुभवातून आम्ही सगळ्या गोष्टी शिकत गेलो आणि आज आम्ही इथपर्यंत आलो आहे तर नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम माझ्यासोबत असणार आहे आणि ते सगळं प्रेम घेऊन मी नक्कीच भविष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल कारण कसं असतं कलाकारांनी कलाकाराची कला ही जोपर्यंत प्रेक्षक त्याला सपोर्ट करत नाही तोपर्यंत कलाकाराच्या कलेला किंमत नस नसते आणि तीच किंमत तुम्ही आज आम्हाला मिळून दिली मला मिळून दिली त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तोच मी विश्वास असाच पुढं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि भविष्यातही वेगवेगळे रोल वेगवेगळ्या भूमिका तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन मला भविष्यात थ्रिल काहीतरी करण्याची इच्छा आहे एक रोमँटिक करण्याची इच्छा आहे रोमँटिक करण्याची इच्छा आहे थ्रिल करण्याची इच्छा आहे विलन करण्याची इच्छा आहे आता एक विलन म्हणून पण मी एका वेबसिरीज आणि एका शॉर्ट फिल्ममधून तुमच्यासमोर येणार आहे त्याचबरोबर लवकरच एक ऐतिहासिक वेबसिरीज पण माझी येते त्यातूनही तुम्हाला मी भेटणार आहे आणि आता एक दोन आल्बम सॉन्ग आहेत त्यातूनही मी तुम्हाला भेटणार आहे अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून मी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर मग तुम्ही नक्कीच माझ्या त्या भूमिका पहा आणि जर त्यात काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला नक्कीच फीडबॅक कळवा त्याचा मी आणि आत्तासुद्धा जे चालू आहे त्यात मी काय सुधारणा केल्या पाहिजेत तुम्हाला ते बघायला कसं वाटतं ते पहिन तुम्ही मला कळवा बऱ्याच जणांक माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला मी फेसबुकवरती आहे व्हॉट्सअपवरती आहे आणि इंस्टाग्रामवरती रामा काटकर झिरो सहाशे बारा नावाचं माझा अकाउंट आहे फेसबुकवरती रमेश काटकर म्हणून दोन अकाउंट आहेत त्याच्यावर मला तुम्ही नक्कीच कळवा की काय होते नक्की मी कुठे कमी पडतो आहे किंवा मी काय सुधारणा केली पाहिजे मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कळवा आणि मी नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या सजेशन ऐकेल आणि काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि भविष्यात तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला जे आवडते ते देण्याचा मी प्रयत्न करेन आणि असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा सगळ्यांना सगळे माझ्यासोबत आहेत मी आता इथे कोणाचं नाव घेणार नाही आहे कारण एकाचं नाव घेतलं की दुसरा दुखावला जातो संपूर्ण समाजाने मला या ठिकाणी खूप प्रेम दिले मी सगळ्यांचंच नाव घेईन मी सगळ्यांचा आभारी स्पेशली uh, शिवराज मूवीचा आवा आभारी आहे कारण मला खूप मोठं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं या ठिकाणी आत्तापर्यंत मी इथपर्यंत आलो आहे ते केवळ शिवराज मूवीजमुळे आणि अशाच प्रकारचा सपोर्ट uh, सगळ्यांनी इतरांनी मला द्यावा माझी टीम तर खूप छान आहे मी सगळ्या टीमचे मी पण आभार मानतो की त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती आणि मला इथपर्यंत आणलं तर खरं पाहिलं तर मी अजून तिथपर्यंत आलो नाही अजून तिथपर्यंत जी स्टेज स्टेप असती जी स्टेज असती तिथपर्यंत मी जाऊ शकतो Uh, माझा पारा तिथपर्यंत जाऊ शकतो पारा या अर्थाने की uh, मी तिथपर्यंत ॲक्टिंग करू शकतो तिथपर्यंत मला uh, ते भेटलं नाही करायला पण नक्कीच इथून पुढं मी ते तुम्हाला करून दाखवीन आणि तिथपर्यंत जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि त्याचबरोबर माझी फॅमिली आहे मी फॅमिलीचे पण खूप खूप आभार मानतो कारण वडिलांनंतर घरात करता मीचे तर ते सगळे मला एवढं सपोर्ट करतात ते जसा जमल तसा सपोर्ट करतात आहे मला पैशांची अडचणही पैसे पुरवतात आहे किंवा मग घरात वातावरण जरा थोडं गरीबचं आहे आमच्या त्यातूनही ते मला सगळे सपोर्ट करतात आहे तर मी संपूर्ण फॅमिलीचं पण मी आभार मानतो नातेवाईक आहे रिलेटिव्ज आहेत सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे सगळे मला एकदम सपोर्ट करतात आहे सगळे पुढं जाण्यासाठी मला चालना देतात ते तर मी त्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आजपर्यंत मी इथपर्यंत आलो माझे मित्र आहेत सगळे आहेत मी सगळ्यांना सगळ्यांचा आभारी आहे जो ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यांनी त्यांनी मी सगळ्यांचा आभारी आहे इथे एक तुम्हाला एक किस्सा मला आवर्जून सांगावा वाटतो की पावसाळ्यात आम्ही मार लपडच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी चाललो होतो आणि त्यावेळेस मला एका ठिकाणून आम्ही सगळे एकत्र जाणार होतो शिवराज मूवीची गाडी त्या ठिकाणी आली होती आणि तिथून आम्ही सगळी एकत्र जाणार होतो त्यावेळेस ना पाऊस चालू होता आणि मला त्या ठिकाणी पोचायचं होतं आणि ते माझ्या घरापासून तर ते अंतर कमीत कमी मला वाटतं वीस एक मिनटाचं असेल तर जायचं कसं हा प्रश्न पडला होता म्हणून मी माझ्या एका मित्राला अक्षय डोकले आणि अजून एक आहे मंगेश डोकले म्हणून दोघं मित्र आहेत माझे तर ही सिच्युएशन अशी होती की त्यांच्याकडे गाडी होती फोर व्हीलर गाडी होती त्यांनी मला त्या गाडीत घेतलं पण विषय असा होता पाऊस चालू होता आणि गाडीला वायफर नव्हता आता गाडीला वायफर नाही म्हटल्यावर पाऊस चालला आहे प्रचंड पाऊस चालला आहे तर करायचं काय मग अक्षरशः मंगेश गाडी चालवत होता मंगेश काय करायचा फडकं हातत होतं गाडी चालवायचा का असं दिसायचं बंद झालं की बाहेर मुंडकं काढायचा आणि ते पुसून घ्यायचा फडक्याने सगळी काच परतमध्ये बसायचा असा वीस मिनिटाचा माझा प्रवास मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि त्या मित्रांना पण कधी विसरणार नाही माझे खूप मित्र आहेत शाळेतले मित्र आहेत कॉलेजचे मित्र आहेत हॉस्टेल मी दोन वर्ष त्रिमूर्ती त्रिमूर्ती म्हणून एक शाळा आहे त्या ठिकाणी त्या शाळेत मी शिकलो आर्मी स्कूलमध्ये त्रिमूर्ती आर्मी स्कूल म्हणून होतं त्या ठिकाणीचे मित्र आहेत सगळे मित्र आहेत माझे कॉलेजचे वाड्या कॉलेजचे बी जी एस कॉलेजचे सगळ्यांचे मित्र मी सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मी आज या ठिकाणी येऊन पोचलोय मी त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि खरं तर माझा प्रवास तर थांबलेला नाही आहे ही तर माझी सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीला तुम्ही सगळे कारणीभूत आहात तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि असंच मला सपोर्ट करत राहा म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छे घेऊन तुम्हाला जे पाहिजे ते देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मला सजेशन द्यायला तुम्ही नक्कीच विसरू नका थँक्यू